बरेचसे शेतकरी मित्र काय म्हणताय की आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात तापसा तिरंगाचा प्रॉब्लेम येतो. तर मित्रांनो, ही जी स्टेज असते ना प्लॉटची, तर या स्टेजमध्ये तुम्हाला काय करावं लागते की मायक्रोन्यूटनची कमतरता पडू नाही द्यायची. आणि दोन तीन फॉर्म्युले असं असतात म्हणजे जे आपल्या जमिनीवर डिपेंड करतात. जर जमीन तुमची कॅल्शियमयुक्त जर असेल किंवा चुनखडक जर असेल तर त्याच्यामुळे वेगवेगळे ट्रीटमेंट द्यावं लागते. आणि तुमची जमीन जर पाणी निचरा होत नसेल तर तिचे ट्रीटमेंट वेगवेगळे असते. तर अशा वेळेस सर्वप्रथम जमिनीची योग्य निवड करावी जेणेकरून पाणीचा निचरा होईल, त्याच्यानंतर ती जमीन काळी असेल. आणि प्लॉटची लागवड करताना काय करायचं, योग्य ट्रीटमेंट घ्यायची जेणेकरून तुम्हाला आज आपण 10-5 हजारला खर्चाला बघतो पण येणाऱ्या काळात हा प्रॉब्लेम आपल्याला गांजतो. व जर रेट चांगली राहिली तर रेटमध्ये आपल्याला त्याचा फटका बसतो. तर आता सध्याची जी सरासरी रेट चालू आहे टोमॅटोची मार्केटमध्ये 300-400 रुपये प्रति कॅरेट 20 किलोमध्ये चालू आहे. जर तुम्हाला काही अडचण असली तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7262005530. तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.